गेल्या अनेक दिवसांपासून हातकणंगले असेल, शिरोळ असेल या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आहे तो कोसळत आहे आणि काल रात्री जयसिंगपूर परिसरामध्ये पाऊस आहे तो ढगफुटी सदृश्य पाहायला मिळालेला आहे। महापुरात देखील इतका पाऊस पडला नव्हता, इतका पाऊस कमी वेळेमध्ये पडला आहे आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। दिवाळीत ऐन दिवाळीत ही परिस्थिती ओढावलेली आहे। आपल्यासोबत राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, आमदार आहेत, इथले माजी मंत्री आहेत। मला सांगा काय परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे आत्ताच्या घडीला? काल 12:30 नंतर साधारण अति ढगफुटीजन्य परिस्थिती ह्या जयसिंगपूर किंबहुना शिरोळ तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि जवळपास 84 मिलीमीटर पाऊस हा जवळपास 3.5-3-4 तासामध्ये हा इथं झाला। त्यामुळं जवळ 84 मिलीमीटर पर्जन्यमान झाल्यामुळं ही एकंदरीत ह्या ढगफुटीजन्य परिस्थितीमुळं प्रत्येक ठिकाणी पाणी नाल्याची कॅपॅसिटी आणि एकंदरीत अतिवृष्टीनं पडलेला पाऊस आणि ते पाणी हे पाणी एकंदरीत जात नसल्यामुळं अनेक ठिकाणी अडचण निर्माण झाल्या, काही ठिकाणी तलावाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे। निश्चितपणे त्याची पाहणी करून नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही आता ज्या सूचना ज्या म्हणजे पाणी जाण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी निचरा हा विषय कायमस्वरूपी जरी 100 मिलीमीटरचा सर्वे करून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं सुधारणा करून त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल। पण ऐन दिवाळीमध्ये ही सगळी परिस्थिती ओढावलेली आहे, सरकारकडे काय मदतीसाठी मागणी करणार आहात तुम्ही? निश्चितपणे आपण आज सकाळी 7 वाजता तहसीलदार, BDO आणि कृषी अधिकाऱ्यांच्याबरोबर बोललो, त्यांना तातडीनं तालुक्यातल्या सगळ्या शेतीचे सुद्धा पंचनामे करायचे आपण आदेश दिलेले आहेत। शेतीचे पंचनामे ताबडतोब करून आम्हाला द्यायला सांगितले, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये शेतीचे पंचनामे करून त्याच्या बाबतीतसुद्धा राज्य शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळेल ह्यासाठी म्हणून निश्चित प्रयत्न केले जातील। आज सकाळी टाकोड्याच्या भागामध्ये एक महिलाच्या अंगावर भिंत पडल्यामुळं एक महिला जखमी झाली, तिलासुद्धा आता आपण हे कोल्हापूरला आपण तिला ॲडमिट केलेलं आहे। निश्चितपणे तिच्यावरसुद्धा औषध उपचार चालू आहेत, तिच्यावर आमचं बारीक लक्ष आहे। कुठं ही मदत तातडीनं मिळेल असे वाटतं का? निश्चितपणे त्यासाठी तातडीनं मदत द्यायला आपण भाग पाडू शासनाला। धन्यवाद। तर आपण बघितलं या ठिकाणी खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आणि पंचनामे शेतीचे पंचनामे असतील, घराचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्यासंदर्भातल्या सूचना देणार असल्याचं या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।